जागाच मागण्याची माझी, भाजपला जागा मागण्याची मागणी, उमेदवार बदलण्याची नाही आहे, जागा मागण्याची. भाजपच्या दोन आमदारांचा तुम्हाला सपोर्ट आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे. मी भाजपच्या सगळ्या लोकांचा, कार्यकर्त्यापासून नेत्यांचा मला पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी समजतो. जवळपास गेला 30-40 वर्षापासून, तो पुन्हा पूर्ववत यावेळेस आपल्याला मिळेल आणि पुन्हा एकदा आपण कमळ निवडून आणू या भावनेनं प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीने कामाला लागला होता. व त्याच पार्श्वभूमीवर जर आपण राजकीय पार्श्वभूमीचा विचार केला तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ज्या 6 विधानसभा येतात त्यापैकी 3 विधानसभा सध्या भारतीय जनता पक्षाचे सिटिंग आमदार आहेत, म्हणजे 50%. आणि जी शिवसेना पहिले एक संघ होती तिचे आज 2 तुकडे झाले, राष्ट्रवादीचे सुद्धा 2 तुकडे झालेले आहे. अशामध्ये भारतीय जनता पक्षाने खालच्या कार्यकर्त्यापासून तर भूपेंद्र यादवजीच्यापर्यंत सगळ्यांनी जी मेहनत घेतली होती त्यामुळे जिल्हाभर आज भारतीय जनता पक्षाचं वातावरण तयार झालेलं होतं. सर्व कार्यकर्ते कामाला लागले होते व कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस कमळ आपल्याला निवडून आणायचं अशी एक जिद्द ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्या जिद्दीतूनच आज हा मतदारसंघ बांधला गेला होता आणि तो आपल्याला मिळणारच ही भावना प्रत्येकाची होती आणि त्या भावनेलाच खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा त्या भावनेनं एक सगळं एक रूप, एकत्रित रूप माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून घेतलंय आणि त्याचंच एकत्रित रूप म्हणून आज मी उमेदवारी अर्ज भरला. महाले यांचा सुद्धा नाव शेतताई महाले विद्यमान आमदार यांचं देऊळगा राजा सिंदखेड राजा मेहकर या 3 ठिकाणी मेळावे जे संवाद मेळावे झाले या 3 ठिकाणी त्यांचं सुद्धा कुठेही नाव नव्हतं, फोटो नव्हता, माझं तर 6 ठिकाणी नव्हतं, त्यांचं त्या 3 ठिकाणी सुद्धा नाव नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं जर हे संवाद मेळावे घ्यायचे आहे तर पहिले महायुतीमधल्या 15 घटक पक्षांच्या आपसातल्या मन मैल जे असेल ते दूर करून कुठंही एकमेकाचं मन दुखणार नाही अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हे संवाद मेळावे व्हायला पाहिजे होते, हे तर विवाद मेळावे झाले. तसंच तुम्ही भाजपच्या माध्यमातून अर्ज टाकून भाजपवर दबावतंत्र टाकताय का की हे उमेदवार इतर पक्षावर? हे बात त्यांचा जसा गेम प्लान होता शिंदे गटाचा हा भाजपचा समजा प्लान गेम आहे. परंतु आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच आपली उमेदवारी दाखल केली होती आणि आता आपण उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दाखल करता हा फरक आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की आनंदराव अडसुळांचं तिकीट पूर्वी कांबळेंचं तिकीट जाहीर झालं होतं, त्यांचा एबी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता, तो नंतर सुभाष देसाईच्या सहीने एबी फॉर्म पहिला रद्द केला गेला, आनंदराव अडसुळा टाकला होता. एबी फॉर्म देण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवारांची अदला बदल आणि जागांची अदला बदल हा कोणत्याही राजकीय पक्षाचा त्याचा अधिकार जर जास्त आग्रह झाला तर आपण उमेदवारी पण मागे घेणार. हा जर तरचा विषय जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्याशी बोलेन. आजच्या स्थितीत माझा अर्ज हा कायम आहे. मी माझं मत सगळ्यांच्या कानावर टाकलंय, चर्चा नाही केली, पण मी अर्ज भरणार आहे हे मी सांगितलं. हा जो प्रकार सुरू होता आपल्याला डावललं जात होतं, दखल घेतली जात नव्हती, विश्वासात घेतलं जात नव्हतं, हा प्रकार देखील आपण महाविकास महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या कानावर घातला होता. मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि संघटन मंत्री उपेंद्र कुटेकर साहेब यांच्या कानावर फोटो सहित तो विषय टाकलेला आहे.